आई आई काय झालं रुपाली? आई काय झालं? रक्त आलंय नका तू ठीक आहे अद्वैत पाणी दे. हा मी पाणी देतो. आई तू गोळ्या घेतेस ना वेळच्या वेळी? हो हो मी घेत घे पडलंय आधी. मला रक्त आधी रक्त तू तू चल उठ आज चल. नाही 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 मी 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 थांबते इथे इथे थोडा वेळ. आई तू चल उठ आज चल आज चल चल. बाबांचा मेसेज आलाय. विधींना सुरुवात झाली. काकू काकू फक्त थोडाच वेळ काढायचा आपल्याला. अजून काय? नमस्कार नमस्कार सगळ्यांनी नीट लक्ष द्या इथे. आतापर्यंत तुम्ही इथे थांबलात त्याबद्दल धन्यवाद. आता मी आमच्या जनचिरायू स्वयंसेवी संस्थेची आणि आमच्या चौघांची ओळख करून देते. त्याच्यानंतर सगळ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात येईल. पण त्यापूर्वी माझी एक विनंती आहे की वाटप पूर्ण झालं तरीही कोणीही इथून कुठेही जायचं नाहीये. ओ का पण आमची शेतावरची कामं खोळंबली. आठवा लवकर. बरोबर आहे द्या लवकर. मला त्रिनेणा देवीच्या दर्शनाला पण जायचंय. बरोबर आहे मान्य आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण तुम्ही सगळ्यांनी इथे थांबायचंय कारण आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला असे आपले हे माननीय श्री सुरेश भाऊ पाटील यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे इथे थांबणं खूप गरजेचं आहे. थांबतील ना? काय हो थांबतील ना? धन्यवाद धन्यवाद. नेत्रा बळा द्वेच्या उजव्या हातात अंगठी घाल. अंगठी घाल तू. घाल अंगठी लवकर. नेत्रा
अंगठी अंगठी घाल घाल अंगठी घाल करूस ना अस हे कार्य पार पडू दे ना सर तुमच्या हस्ते वाटपाला सुरुवात करा नाही फाल्गुनी बाईंच्या हस्ते वाटपाला सुरुवात झाली पाहिजे मी कशाचा साहेब तुम्ही भावी आमदार आहात आणि हे सगळं पॉसिबल होतं तर कोणामुळे तुमच्यामुळे ना तुमच्यामुळे वाटप तर तुमच्याच हस्ते व्हायला हवं सुरेश भाऊ माझ्यासाठी प्लीज ठीक आहे पाटील तुमच्या हस्ते वाटप होते ही चांगली गोष्ट आहे पण पहिल्या वाटपाचा मान देवी आईलाच मिळायला हवा काय गावकऱ्यांना त्रिनयना देवी आई म्हणजे आपली अन्नदाती त्रिनयना देवी आई म्हणजे आपल्या वावोशी गावाची शोभा म्हणून या अन्नधान्याची पहिली पिशवी देवी आईच्या पायाशी पडायला हवी गावकऱ्यांना तुम्ही सगळे इथे जमले आहात तर सगळ्यांनी मिळून हे अन्नधान्य नेऊन त्रिनयना देवीच्या पायाशी शेवूया आणि तिला सांगूया यंदा पाऊस चांगला होऊ दे ग देवी आई गावावर काही संकट येऊ देऊ नको ग देवी आई काय आता लगेच नका जाऊ थांबा जरा का जायचं नाही चला रे निघूया आपण बाई नाना बरोबर बोलतोय अहो त्रिनयना देवीवर आमची श्रद्धा आहे त्यामुळे पहिली पिशवी ही त्रिनयना देवीच्या पायाजवळ जायला पाहिजे काय गावकऱ्यांनो चला रे गावकऱ्यांनो थांबा मॅडम तुम्ही जरा थांबा जरा थांबा पाटील साहेब तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर आहे तुम्ही बोलताय ते तुम्ही सगळं बोलताय ते सगळं बरोबर आहे पण मला ना 2 मिनिटं फक्त पाटील साहेबांशी बोलायचं आहे 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं या प्लीज मी काय म्हणतोय तेवढ्यात जाणं गरजेचंच आहे का हो गेलं नाही तर अख्खा वावोशी गाव माझ्या तोंडात शेळ निघाले हे बघा
राजकारणात जर यशस्वी व्हायचं असेल ना तर असे देवधर्म करावा लागतो. बरोबर आहे, आपण समजूया ना त्यांना. तुम्ही माझं ऐका ना, तुम्ही माझं ऐका. पहिला मान देवी आईला दिला नाही ना तर वावोशी गावाचा एकही माणूस या अन्नधान्याला स्पर्श सुद्धा करणार नाही. अहो, देवी आई म्हणजे श्रद्धास्थान आहे आमचं. शेतात पिकवलेलं पहिलं पीक प्रत्येक जण पहिले देवळात ठेवतो आणि मग आपल्या घरी घेऊन जातो. काय बरोबर आहे, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. पहिला मान हा देवी आईचाच आहे. हा पण कसं आहे, आता इतके सगळे लोक आहेत, हे सगळे तिकडे जाणार, पुन्हा येणार, बरं, पुन्हा रांग लावणार, गडबड होऊन जाईल सगळी. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही पाटील आहात ना, पहिला मान तुमचा आहे, हो ना, मग तुम्ही गावाचे प्रतिनिधी म्हणून जा एकटेच. कळलं का, तुमचा मान आहे की नाही, तुम्ही भावी आमदार आहात, तुम्ही एकटेच जा. आणि जाताना या सगळ्यांना सांगून जा की तुम्ही येईपर्यंत इथून कोणीच हलायचं नाही, शेवटी तुमच्या इब्रतीचा प्रश्न आहे. हा, तेवढं सांगून जा सगळ्यांना, चालेल? तसं ठीक आहे, मी थोडं मी बघतो. वावोशी गावातल्या माझ्या बंधू भगिनी आणि मातांनो, अन्नधान्याची पिशवी घेऊन तुमच्या वतीने मी देवी आईच्या देवळात जाऊन देवीच्या चरणी ती वाहणार आहे. आणि मी इथून गेल्यावर परत येईपर्यंत इथून कोणीही हलायचं नाही. काय? हो, हे शुभमंगल सावधान. मी बांधतो, बघतो. Thank you.
दार बंद झालं होतं. आणि वारा आहे ना, वाऱ्याने दार बंद झालं सगळी. शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे रांधण संस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. सुरेश भाऊ, भाऊ थांबा. सुरेश भाऊ थांबा, थांबा. अहो मला भाऊ नका म्हणू, नाही तर मी चाललो. नाही 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 नाही. सुरेश, सुरेश मंदिरात चालले ना, मी पण येऊ का? हा या ना. आणि तिथे देवी आईची खणा नारायणाने ओटी पण भरा. चला. कुठे आहे मंदिर? मंदिर हे काय समोर ते बघ. पण एवढा वर मला ना आता दमायला झालंय. काहीतरी पाणी असं काय? माझ्या वाड्यावर येता का? म्हणजे तुमची सेवा करण्याची संधी सुद्धा मिळेल मला. पण प्रसाद देवी आई हे मी नंतर देईन. गाववाले थांबतील. हा थांबतील ना. हा चला निघू. चला. हा इथे नाही आहे, इथे माझा वाडा. या अजून केवढा लांब आहे तुमचं घर? हे काय आलंच हे मी ना आम्ही. अरे काय झालं फाल्गुनी बाई? दमले मी. हो काय इथे जवळच आहे. चला. नाही द्या हात द्या माझ्याकडे. नाही नाही. चला. अरे नाही हात द्या.